औरंगाबाद मधल्या बातमीनंतर पुढे जाणार आहोत. मुक्ताई नगर मधल्या मंदिर निधीवरून एकनाथ खडसे आणि शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात चांगली जुंपलेली पाहायला मिळाला. कारण संत मुक्ताई मंदिर परिसराच्या विकासासाठी निधीला स्थगिती देण्याचा करंटेपणा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली. तसंच याचा पाठपुरावा केल्याचं एकतरी पत्र दाखवा असं आव्हानच एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलंय. दरम्यान शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी देखील खडसेंना उत्तर दिलंय. आपण 5 कोटींचा निधी मंजूर करून आणल्याचं पाटील यांनी म्हटलंय. तसंच गरीब घरातील आपल्यासारखा आमदार झाल्याचं एकनाथ खडसे यांना रुचलं नसल्याची जोरदार टीका देखील त्यांनी केली. त्यामुळे जळगावमध्ये मंदिराच्या निधीच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप होताना दिसतात. पैसे मंजूर मागच्या कालखंडामध्ये केले, त्याला मुख्यमंत्री महोदयामधून स्थगिती आणण्याचं काम म्हणजे आमदारांनी केलं हा करंटेपणा आहे. विकास कामांना स्थगिती आणणं, तुम्ही आणायचं तुम्ही 4 पट आणा, परंतु जे केलेले काम आहे त्यांना स्थगिती आणणं आणि विकास कामांना खीळ घालणं हे आहे. माझं आमदारांना आव्हान आहे की एक पत्र तरी त्यांनी या विकास कामांच्यासाठी कोथळीच्या संदर्भामध्ये गेल्या 2.5 वर्षातलं दाखवावं. जे असंख्य कामं मी याच्यामध्ये मंजूर केलेले आहे, तुम्हाला त्याच्या सगळ्यांचे GR मी उपलब्ध करून देतो. ते माझी जबाबदारी आहे, मी काही वेगळं करत नाही आहे. मी मुक्ताईनगरमध्ये निवडून आल्यापासून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात विविध कामं करण्याचा मी माझा जो प्रयत्न आहे तो मी करतो आहे. मुक्ताईनगरच्या ग्रामीण रुग्णालयाला आपण एक चांगलं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला, ऑक्सिजन प्रकल्प मंजूर केला. शेतकऱ्यांसाठी जे महत्त्वाचा विषय तो असेल, सगळ्या शेतकऱ्यांचे रस्ते असतील, शेती रस्ते असतील, ग्रामीण रस्ते असतील, MDR असेल, या रस्त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं झाडं रस्त्यांचं मंजूर करण्याचा आपण प्रयत्न करतोय. यानंतर आपण जाणार आहोत सांगलीतल्या बातमीकडे. कारण राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा वाद आता इथे चर्चेत आहे. कारण भाजप आमदार गोपीचंद पडळकर मेंढपाळांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करतात. मात्र 2 एप्रिलला शरद पवार यांच्या हस्ते इथे अनावरण होणार होतं. पडळकर यांनी शरद पवारांच्या हस्ते अनावरणाला विरोध दर्शवलाय आणि त्यामुळे ते शरद पवारांच्या आधीच हे अनावरण करतायत असं कळतंय. त्यामुळे आता स्मारक परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावरून सांगलीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जुपली आहे. तेच ते स्मारक आहे जे आपण पाहू शकता. या स्मारकाभोवती पोलिसांनी चोख बंदोबस्त केलेला आहे. गोपीचंद पडळकर आणि इतर राष्ट्रवादी कार्यकर्ते यांच्याचा हा वाद सुरू आहे. गोपीचंद पडळकर यांनी सांगितलेलं आहे की मी 27 तारखेला कसल्याही परिषदेत मेंढपाळाच्या हस्ते उद्घाटन करणार. तर यापूर्वी राष्ट्रवादी नेते शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते 2 तारखेला उद्घाटन करणार होते. त्यांचा यावरून विरोध आहे की शरद पवार जरांनी एकीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा राष्ट्रीय कार्यक्रम असूनसुद्धा राष्ट्रवादीने पक्षाचा कार्यक्रम ठेवला आहे, त्यामुळे त्या गोपीचंद यांनी विरोध केला आहे. या अगोदर बैलगाडीचं आंदोलन असेल आणि शाळेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन असेल, ते गनिमेच्या कायद्याने ते आंदोलन केलं त्यांनी केलेलं आहे. त्याच पद्धतीने बघितलं तर यासाठीच मोठा पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त, त्याचबरोबर राखीव दल तुकड्यासुद्धा तयार करण्यात आला आहे. पोलीस ह्या उद्घाटनाला रोखणार का, सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुजितसह आसिफ मोरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली.